करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे आणि त्या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी पुरवलं. समर्थांनी एक भाग दिलेला आहे, श्रवण करूया. काळाची बा उडी पडेल बा जेव्हा, तेव्हा सोडविना माय बाप. मधुकराला मृत्यूपासून सोडविले. समर्थ गावोगावी संचार करीत असताना त्यांना एक दाम्पत्य भेटले आणि त्यांनी आपला मुलगा समर्थांच्या चरणी वाहिला. या मुलाचे नाव होते मधुकर. वर्ण गोरा, सरळ नाक, बोलण्याची लकब, धीटपणा या सर्व गुणांमुळे हा मुलगा अत्यंत तरतरीत दिसत असे. समर्थांनी एकवार या मुलाकडे दृष्टिक्षेप मागितला आणि हा आपल्या संप्रदायात घेण्यास योग्य आहे असे वाटून त्याला दीक्षा दिली. आपल्या संचारामध्ये ते मधुकराला आपल्याबरोबर नेऊ लागले. एके दिवशी हिंडता हिंडता ते एका खेडेगावात आले. गावात कुणाचीच ओळख नव्हती. शेवटी त्यांनी मारुती रायाचे मंदिर गाठले, राहण्यासाठी जागा साफसूप करून घेतली आणि ते आपल्या आसनावर बसले. दुपारची वेळ झाली होती, सूर्य माथ्यावर आला होता. आता यापुढे कोरांना भिक्षा मागून आणायची आणि स्वयंपाक करायचा, म्हणजेच बराच उशीर होणार होता. तेव्हा समर्थांनी मधुकराला मधुकरी मागून आणावयास सांगितले. मधुकर कधीही समर्थांच्या आज्ञेबाहेर जात नसे. त्याने थाळी आणि झोळी घेतली आणि तो मधुकरीसाठी गेला. गावच्या चावडीजवळून जाता जाता काही चावडी बहाद्दारांनी या मुलाला पाहिले आणि जवळ बोलावून तू कोण, कुठून आलास वगैरे प्रश्न विचारले. मधुकरांनीही त्यांची धिटाईने उत्तरे दिली. एवढ्यात एक गृहस्थ म्हणाले, मधुकरा तुला आम्ही मधुकरी घातली पण तू फार उशिरा आलास रे. आम्हा सर्वांची जेवणे झाली आहेत. आज मधुकरीची पद्धत बंद होत चाललेली आहे, पण मध्यंतरीच्या काळात काही श्रीमंत गृहस्थांकडे मधुकरीसाठी मुले गेली म्हणजे त्यांना जेवणे व्हायची आहेत किंवा जेवणे झाली आहेत असे बोर्ड बघावे लागत असत. तोच नमुना या ठिकाणी घडून आला. शेवटी एका गृहस्थाने सांगितले की आमच्या गावात उशिरात उशिरा जेवणारे एकच गृहस्थ आहेत आणि ते म्हणजे आमची जोशी बुवा. मोठे धनिक आणि उदार आहेत. तिथे गेलास तर तुला 10 घरची मधुकरी एकाच घरी मिळेल, तेव्हा तू तिथे जा. हे ऐकून मधुकराला अत्यंत आनंद झाला. आधीच बरेच अंतर चालून आल्यामुळे त्याचे पाय दुखायला लागले होते. तेव्हा आता मधुकरीला दुसरीकडे हिंडत बसायला नको असा विचार करून मधुकराने जोशीबुवांचे घर गाठले. अंगणात उभे राहून त्याने समर्थाच्या सेवकाव कृपाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे, जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. हा श्लोक म्हणून जय जय रघुवीर समर्थ अशी गर्जना केली. जोशीबुवा बाहेर आले. त्यांनी मुलांकडे
एक वार नजर टाकली आणि काय उर्मट मुलगा आहे हो, असे पुटपुटत ते बाहेर आले. मधुकराजवळ येऊन त्यांनी त्याला विचारले, मुला तू फार शहाणा दिसतोस, आता कुठला श्लोक म्हणालास? मधुकराला त्यांच्या बोलण्यातली खोज समजली नाही. त्याने तो श्लोक पुन्हा म्हणून दाखवला. शास्त्री बुवा म्हणाले, मुला या श्लोकाचा अर्थ तरी समजतं का? मधुकराने उत्तर दिले, महाराज यात अर्थ न समजण्यासारखे काहीच नाही, अगदी सरळ अर्थ आहे समर्थांच्या सेवकाकडे वाकड्या दृष्टीने पाहण्याची या सर्व भूमंडळाच्या ठिकाणी कुणालाही प्राज्ञा नाही, आणि ज्याच्या लीलांचे वर्णन अखिल त्रैलोक्य करते तो माझा राम दासाबद्दल अभिमान धारण करणारा असून दासाची कधीच उपेक्षा करीत नाही. जोशीभुवांचा पारा चढला. आपल्या सेवकाकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कुणाचीही प्रार्थना नाही अशी घमेंड मारणारा कोण आहे हे एकदा मला पाहिलेच पाहिजे. पण थांब जरा, आत ये, असे म्हणून जोशीभुवांनी मधुकराला ओसरीवर नेले. त्याची जन्मवेळ टिपून घेतली, पत्रिका तयार केली आणि त्याला सांगितले की मुला उद्या मध्यानीला तुझा मृत्यू आहे, उद्या तू मरणार आहेस, तेव्हा मृत्यूच्या तावडीतून जर तुझ्या समर्थाने तुला सोडविले तर परवाच्या दिवशी तू मधुकरीला ये, मी मधुकरी घालीन. हे ऐकल्याबरोबरच आधीच थकलेल्या मधुकर गलितगात्र झाला. त्याचे पाय लटपटू लागले. त्याने कशीबशी दोन चार घरे हिंडून मधुकरी आणली आणि समर्थांपुढे ठेवली. समर्थांनी मधुकराला जवळ बोलावले आणि म्हणाले, मधुकरा फारच थकलेला दिसत आहेस, बैस. असे म्हणून त्याच्या पाठीवरून हात फिरवल्याबरोबरच मधुर ओक्साबोक्षी रडू लागला. समर्थ म्हणाले, मधुकरा तुला काय झाले ते तरी सांग, कुणी मारले का तुला की कुणी बोलले? मधुकर म्हणाला, महाराज मारले असते तरी पत्कारले असते, पण मला माझ्या मरणाची भीती वाटत आहे. आज जोशीबुवांनी माझे भविष्य वर्तविले आणि उद्या दुपारी मध्यानीला तू नक्की मरणार आहेस असे सांगितल्यापासून माझ्या मनाला धक्का बसला आहे. समर्था, मरणापूर्वी आईबाप तरी भेटावेत अशी इच्छा आहे, पण ते कसे जमणार? आमच्या गावचा प्रवास म्हणजे 4 दिवस तरी लागणार, आता काय करू? समर्था, पहा मला थंडी वाजू लागली आहे, अंग कडक झाल्यासारखं वाटत आहे. समर्थांनी मधुकराच्या अंगाला हात लावला तेव्हा त्यांना चटकाच बसला. समर्थांनी मधुकराची शय्या घातली. मधुकराला त्या शय्येवर झोपवले आणि ज्यांच्या चरण राजाने अखिल पृथ्वी पुनीत व्हावी अशा समर्थांनी मधुकराचे पाय चेपायला सुरुवात केली. मधुकराचा ताप वाढत होता. थोड्याच वेळात मधुकराचा मनावरचा ताबा उडू लागला. तो बेशुद्ध झाला आणि त्यातच त्याची बडबड सुरू झाली. आई बाबा कसे हो भेटणार तुम्ही? मी जाणार, मी देवाघरी जाणार, मला बोलावणं आलं आहे. आई तू का रडतेस? बाबा तुम्ही का रडता? माझ्या समर्थांनी नाही मला मारले, ते फार चांगले आहेत. आई तू इथे नाहीस म्हणून त्यांनीच माझे अंथरून घातले, त्यांनीच माझे पाय चेपले. त्यांना बोल लावू नका, ते पहा यमाचे दूत आले. मी येणार नाही असे म्हणून तो दचकून उठत असे. डोळे उघडून प्रत्यक्ष पाहिल तर समर्थांची प्रेममयी मूर्ती दिसे. सर्व रात्र निघून गेली. शनिवार उजाडला. समर्थांनी पाणी तापविले आणि समर्थ त्याला म्हणाले, मधुकरा आज शनिवार आहे, आज स्नान करायला पाहिजे.
मधुकर म्हणाला, महाराज माझ्या अंगात बसायची सुद्धा ताकद नाही आहे, स्नान कसे करू, आणि त्यातून आज मी जाणार मरणार. समर्थ म्हणाले, मरायचं तर आहेच ना, तर पारोशाने कशाला मरतोस, अंघोळ तरी करून मर, आणि तुझ्या अंगात शक्ती नाही तेव्हा मी तुला मांडीवर घेऊन स्नान घालतो, मग तर झाले. असे म्हणून समर्थांनी मधुकराला उचलून एका सपाट धोंड्यावर बसवले. त्याचे शरीर लटपटत होते, असे पाहून त्यांनी मधुकराला आपल्या मांडीवर बसवले आणि स्नान घालायला सुरुवात केली. ज्या समर्थांच्या चरणांच्या तीर्थाने अखिल ब्रह्मांडाची दुःख दूर व्हावीत, त्या समर्थांनी मधुकराच्या अंगावरून पडणारे तीर्थ आपल्या अंगावर घेतले. ही करी शिष्यप्रीती. उभयंताच्या अंघोळी झाल्यानंतर समर्थांनी खिचडी तयार केली आणि मधुकराला जेवायला बोलावले. तो म्हणाला, समर्था मला मारायला आता फक्त बघा प्रत्यक्षपणे माझा मरण, मला मरायला आता फक्त दोन घटकाच अवधी राहिलेला आहे, आता जेवायचे तरी कशाला. समर्थ म्हणाले, मरायचं तर आहेच, मग उपाशी पोटाने कशाला मरतोस, भरपूर खा आणि मग मर. मधुकर अंथरुणावर बसला आणि त्याने दोन घास खाल्ले. समर्थांचे भोजन झाले. येतपर्यंत मध्यानीचा सुमार झाला. समर्थ मधुकराजवळ आले आणि मधुकराला म्हणाले, मधुकर काल रात्री तुझ्या बडबडण्यामुळे मला झोपच आली नाही, मी जरा पडतो. मधुकर म्हणाला, समर्था आता एकदा माझा देह पडला म्हणजे मग पडा. समर्थ म्हणाले, ते काही नाही, मी थोडा वेळ झोप घेणार आहे, तू जरा माझे पाय चेपीत बस, आणि कुणीही तुला बोलावले तरी माझ्या अंगावरची घोंगडी सोडून जाऊ नकोस. असे सांगून समर्थ घुरू लागले. मधुकर पाय चेपीत होता. एवढ्यात 10-5 काळेक भिन्न पुरुष दरवाजापाशी आले आणि त्यांनी मधुकराला बाहेर बोलाविले. मधुकर म्हणाला, मी माझ्या गुरुमाहुलीची सेवा करीत आहे, मी उठणार नाही. दूत खवळले आणि त्याला म्हणाले, बऱ्या बोलाने आलास तर ठीक आहे, नाहीतर खेचून आणू. एवढे ऐकून मधुकर म्हणाला, इतक्या दमदाटीने काम होणार नाही, असा दम द्यायला तुम्ही कोण एवढे लागून गेला आहात. दूत म्हणाले, आमचा प्रताप तुला माहीत नाही असे दिसतंय, आम्ही यमाचे दूत आहोत, आमची आज्ञा आहे, ताबडतोब बाहेर ये. मधुकराला समर्थांचा आधार होता. त्याने ताडकन उत्तर दिले, तुम्ही काय वाटेल ते करा, मी बाहेर येणार नाही. आणि तुम्हीच काय, पण तुमचा मालक साक्षात यम जरी इथे आला तरी सुद्धा मी जागचा हलणार नाही. हे ऐकून दूतांनी पाश टाकले. पण आश्चर्य बघा, दूतांचे पाश जेमतेम घोंगडीपर्यंत येत असत आणि तेथूनच परत फिरत. शेवटी यमदूत आपापसात म्हणाले की या विष्णू भक्ताला इथून न्यावयाचे काम महाकठीण आहे. यमाजी भास्करांच्या आज्ञेप्रमाणे या विष्णू भक्तांना न्यावे तर वाटेत विष्णू लोकांमध्ये न भूतो न भविष्यत असा मार खायला लागतो. आता आपले सामर्थ्य चालत नाही तेव्हा खाशा स्वारींनाच हे वृत्त सांगावे, असे म्हणून यमदूत निघून गेले. मधुकराला वाटले बहुतेक या घोंगडीत काहीतरी जादू भरली आहे, म्हणून त्याने बहुतेक सर्व घोंगडी आपल्या भोवती लपेटून घेतली आणि थोडेसे टोक समर्थांच्या अंगावर ठेवले. काही वेळाने एक भव्य आकृती दाराजवळ आली. बरोबर रेडा आहे, हातात पाश आहे. अशा थाटात यमाची स्वारी दाराशी आली
आणि आपल्या करड्या आवाजाने त्याने मधुकराला हाक मारली. मधुकराने उत्तर दिले, तुम्हास मी 56 वेळा सांगितले की मी इथून हलणार नाही, मी बाहेर येणारच नाही, तरी तुम्ही मला पुन्हा पुन्हा बाहेर यायला सांगता. तुम्हाला काहीच कसे वाटत नाही? यम म्हणाला, पोरा नीट विचार करून बोल. मगाशी आले होते ते माझे दूत आहेत आणि आता मी प्रत्यक्ष यम तुझ्यासमोर आलेलो आहोत. मुकाट्याने बाहेर ये, मधुकर म्हणाला. प्रथम दूतांकडून काम होईना म्हणून जर तुम्ही इथे आला असलात तर लक्षात ठेवा, तुम्हीच नव्हे तर साक्षात तुमचा बाप जरी मला बाहेर बोलावू लागला तरी मी बाहेर येणार नाही. हे उत्तर ऐकून यम संतापला. त्याने आपले पाश टाकले पण पूर्वीप्रमाणेच पाश घोंगडीपर्यंतच येऊन पुन्हा परत गेले. पाशांचे सामर्थ्यच चालत नाही आणि आपल्याला स्वतःला आत जाऊन मधुकराचे प्राण घेता येत नाही असे पाहून हातपाय आपटीत यम निघून गेला. थोड्या वेळाने समर्थ उठले आणि त्यांनी मधुकराला विचारले, काय मधुकरा अजून तू इथेच आहेस? मला काही भलतेच वाटले. मधुकराने सर्व हकीकत निवेदन केली आणि तो म्हणाला, समर्था या घोंगडीने आज मला वाचवले आहे. समर्थ म्हणाले, काही हरकत नाही, आता उद्या ज्या जोशीभाऊंनी तुझा मरणकाळ तुला सांगितला होता ना त्यांच्या घरी जाऊन मधुकर यान. मधुकर म्हणाला, समर्थ मी जाईन पण वाटेत पुन्हा यमदूत उपटले तर काय करू? समर्थ म्हणाले, अरे मरणाची वेळ टळली आहे, आता का काळजी करतोस? मधुकर म्हणाला, मी जातो पण तेवढी घोंगडी माझ्याजवळ द्या. दुसऱ्या दिवशी समर्थांनी मधुकराच्या समाधानासाठी त्याला घोंगडी दिली आणि मधुकर जोशीभुवांच्या घरी मधुकरी मागायला गेला. पुन्हा पूर्वीचा श्लोक ऐकल्याबरोबर जोशीभुवा बाहेर आले आणि म्हणाले, काय रे तू अजून इथेच आहेस वाटतं? मधुकर म्हणाला, होय महाराज, आपले आशीर्वादे करून मी अद्याप इथेच आहे. जोशीभुवांनी पुन्हा गणित मांडले, याचा मरणकाळ अगदी बिनचूक होता पण असे कसे घडले? तेव्हा मधुकराने सर्व हकीकत सांगितल्यावर जोशीभुवा म्हणाले, एकूण तुझा समर्थ बराच बलवान दिसतो. हां, एकदा दर्शनाला आलंच पाहिजे. मधुकर म्हणाला, एकदा का आत्ताच चला की? असे सांगून त्याने जोशीभुवांना मारुतीच्या देवळात आणले. मधुकर म्हणाला, महाराज बरं का, ज्यांनी मला माझ्या मरणाची घटका बरोबर सांगितली ते शास्त्रीबुवा आपल्या दर्शनाला आले आहेत. शास्त्रीबुवांनी समर्थांना नमस्कार केला. समर्थ म्हणाले, या शास्त्रीबुवा बसा, काय उद्योगधंदा चालू आहे? जोशीबुवा म्हणाले, महाराज ज्योतिष बघणे हा माझा धंदा नाही, आपल्या आवडीनिवडीने पाहतो एवढेच. समर्थ म्हणाले, चांगला आवडीचा धंदा आहे, लोकांचे मरणकाळ बघायचे ते सांगायचे आणि त्यांच्या दुःखावर आपण आनंद मानायचा. लोकांना आपले आयुष्य किती उरले हे समजावे, निर्वानिरव करायला सवड सापडावी आणि उर्वरित आयुष्य भगवत सेवेत घालिता यावे म्हणून योग्य रीतीने ज्यापर्यंत जोपर्यंत त्याचा मरणकाळ आणि तोही अगदी बिनचूक सांगायचा. समर्थांचे उपदेशपर शब्द ऐकून शास्त्रीभुवांना पश्चाताप झाला आणि पुन्हा असे कृत्य करणार नाही त्यांनी अशी शपथ घेतली. राम रायाचा जय जयकार झाला आणि मधुकराने श्लोक म्हणायला सुरुवात केली. समर्थाच्या सेवका वक्रपा हे असा सर्व भूमंडळी कोण आहे,
जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही नुपेक्षी कदा रामदासाभिमानी जय जय रघुवीर समर्थ।